गुड आफ्टरनून जयंत। हेलो। यस रेड एफएम का मुंबई। हेलो। हाँ हाँ मैं अतुल भवर बोलतो, सोलापूर हाँ बोला। वरून। ते काल 2 दिवसापूर्वी ते मलिष्का आहेत ना, कोण मलिष्का, त्यांचं गाणं मी ऐकलं होतं। ते मुंबई खड्ड्यात वगैरे गेली वगैरे असं काय काय बोलत होते ते। हाँ ते तुम्हाला योग्य वाटते का ते असं मुंबई बद्दल बदनामी? मला मी काय कमेंट नाही करू शकत त्याच्यावर। नाही, पण तुम्हाला अशी बदनामी करण्याचा का ठेका वगैरे तुम्ही उचललाय का काय? नाही मला माहिती नाही। तसं मी सोलापूर मध्ये राहतोय ऍक्च्युली, आणि मुंबई विषयी आम्हाला नितांत आदर आहे, कारण की ती आमची राजधानी आहे काय। आणि त्या राजधानीला जर कोण बोलत असेल आणि काही कुठलीही गाणं टाकून जर महाराष्ट्रामध्ये त्याची बदनामी होत असेल, हा बाळासाहेबाचा शिवसैनिक शांत बसत नाही। हॅलो, हाँ तुम्ही ऐकताय ना मॅडम? मलिश काय आहेत तिथं? मलिश का काय मलिश काय आहेत का मलिश का मॅडम तिथं नाही येत, कधी येतात मलिश का मॅडम? ते नाही येत, एक आठवडा नाही येत। नाही, मला सांगा तुम्ही, माझं हे जे हे चालू आहे ना आपलं कॉल, ते रेकॉर्डिंग करू शकता काय? नाही नाही करू नाही शकत रेकॉर्डिंग। नाही, करायचं असेल तर करा। आणि आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे आणि महाराष्ट्राबद्दल आणि मुंबई बद्दल खास करून आम्हाला अभिमान आहे। आणि आमच्या मुंबईमध्ये 105 जणांनी हुतात्म पत्करलेल्या मुंबईसाठी काय, आणि त्या मुंबईची बदनामी आम्ही सहन करू शकत नाही सांगाल। याच्यापुढे त्या मलिष्काने असले काय गाणे काढले तर तिला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल। आमच्या शिवसेनेच्या रणरागिणींना रेड एफ एम मध्ये घुसून मारतील तिला, ठीक आहे? कारण की शिवसेना आमचा पक्ष आहे आणि मराठी आमची अस्मिता आहे आणि मुंबई आमची शान आहे। ठीक आहे, एकच सांगतो, जय महाराष्ट्र।